नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर जगताप, जैविक शेती मार्गदर्शक. तर आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023. तर आज या पराठीला मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही पराठी, पावसाळ्याच्या पराठीसारखी हा सध्या पराठीची कंडिशन आहे. तर बरेच शेतकऱ्यांनी, 80% शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या शेतातील पराठी नष्ट करून रान मोकळे केलेले. तर या शेतकऱ्यांनी या पराठीसाठी काय सोडले आणि कोणते औषध वापरले, याचं शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. तर शेतकऱ्याचं नाव सांगा. नमस्कार, मी जगताप संतोष शामराव. बरं, तुम्ही या पराठीला मल्टीप्लायर कधी सोडवतं? मी 10व्या महिन्यात सोडलेलं आहे. तर 10व्या महिन्यामध्ये तुला काय फरक जाणवला होता? मला बरंच फरक जाणवला, डिरिया खूप आल्या, पाते फुलं. तर त्यानंतर तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं? त्यानंतर मी वरून पुन्हा नंतर एक फवारणी घेतली, खालून ड्रेसिंग पण केली. त्यानंतर पुन्हा एकदा ड्रेसिंग केली. तर 10व्या महिन्यामध्ये तुम्ही यांना ड्रेसिंग केली होती, तर समजा तुम्हाला आता 11व्या महिन्यामध्ये जसं सुरुवातीची पावसाळ्याच्यामध्ये जशी पराठी राहते त्या पद्धतीने तुमची पराठी झालेली, त्याच्यापेक्षा चांगली. तर तुमच्या पराठीला सध्या आता बोंडाची संख्या कशी लागलेली आहे तुम्ही दाखवू शकता? प्रत्येक या पराठीला 100च्या वर घटर आहे. एका एका पराठीला मित्रांनो आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा 100% घटरू लागलेले आहे, तुम्ही बघू शकता. कमीत कमी तुम्हाला काय ॲव्हरेज येईल असं वाटतं बरं? आता मला 15 क्विंटल येईल वाटतं उन्हाळ्याचं. या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 15 क्विंटलचा ॲव्हरेज येऊ शकते. तर मल्टीप्लायर वापरून तुम्हाला कसं काय वाटलं? मल्टीप्लायर मस्त रिझल्ट आहे मल्टीप्लायरचा, आणि सगळ्या शेतकऱ्यांना वापरा पाहिजे. इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता तुम्ही? सगळ्या शेतकऱ्यांना वापरा पाहिजे, चांगले रिझल्ट आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, उन्हाळ्यामध्ये सुद्धा या पराठीला कमीत कमी एका एका झाडाला 100% घटरू लागलेलं आहे. आपणही एक वेळ आपल्या शेतामध्ये मल्टीप्लायर अवश्य वापर करून बघा. अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप. व असेच नवनवीन पिकावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.